ह्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहे यायले पंधरा लाखाहून पंधराशे रुपयावर आणलं किती रुपयावर आणलं पंधराशे रुपयावर आणलं आणलं ना हो आणि पंधराशे रुपये देऊन राहिले यायनं खर्च केले का केले खर्च केले आणि जवाई लंगलंग हिंडून राहिला बहिणीले पैसे भेटले अन जवाई वावरात मरमर भरून राहिला त्याला लाईन नाही आहे आठ तास लाईन दिवसान आठ तास लाईन रात्री आहे अशी शेतकऱ्याची विधारक अवस्था आहे उद्योगपत्यायले लाईन आहे या उद्योगपत्याले तीन लाख करोड रुपयाचं कर्ज या दाढीवाल्यानं माफ केलं पण माझ्या शेतकरी माय बापांचं एक लाख करोड रुपयाचं कर्ज माफ करायला पैसे नाही म्हणते हे लक्षात घ्या पवार का केलं म्हणते तर पवार साहेबांनी तेव्हा महाराष्ट्र भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग आणि कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब या देशातल्या शेतकऱ्याची दोन हजार नऊ ले सत्तर हजार करोड रुपयाची कर्ज माफी केली या शेतकऱ्यासाठी सबसिडीवर फळबाग लागवड योजना सुरू केली तुम्हाला ड्रीप तुषार सिंचन याच्यावर सबसिडी कोणा चालू केली तर पवार साहेबांनी चालू केली आणि महिलांना सन्मान काय म्हणते पंधराशे रुपयानं महिलाचा सन्मान नाही होत ठीक आहे पंधराशे रुपये पुरत नाही दिवाळीचा किराणा नाही झाला त्याच्यात झाला का नाही झाला आणि तो कवाय पैसे मागू शकते वापस मले मागतले त्यानं हो मले एक शेतकरी कृषी शेतकरी सन्मान योजना सहा हजार रुपयाची भीक द्यायची योजना लाँच केली होती या सरकारनं मले ठीक आहे वरून आदेश होते तलाट्याने दोन हजार अठराच्या अगोदर एकोणीसच्या इलेक्शनच्या अगोदर योजना चालू केली तलाठ्याला सांगितलं ज्या जा शेतकऱ्याच्या नाव सात आहे त्याच्यावर पैसे पेलवास आले नका करून दिले पैसे माया अकाउंटवर टाकले मला बरं वाटलं तीन वर्ष पैसे आले तिसऱ्या वर्षी वर्धेचा तहसीलदार मले एक लेटर पाठवते नोटीस का तुम्ही इन्कम टॅक्स भरता म्हणून तुम्हाला पैसे घेता येत नाही वापस भरा गेलो तहसीलदाराकडं तहसीलदार साहेब मी पैसे मागतले का तुम्हाला माई सही आहे का कोणा कागदार नाही मग तुम्ही मला पैसे कसे मागून राहिले मग तुम्हाला ते पैसे भरा लागन वरून आदेश आहे आम्हाला नाही भरत म्हणजे सात वाऱ्यावर चढवतो भरले बा आता एका घरी तीन तीन महिलेनं पैसे घेतले आहे तुम्हाला नोटीस येईल दोघीचे वापस करा काही कान मग कोंबड्या का बोकडे कान कोंबडी तर जात नाही खतरनाक काम आहे आणि या महाराष्ट्रातल्या पोट्याले बेरोजगार करण्याचं काम या सरकारनं केलंय आता दिवाळीच्या दोन दिवस अकबर टाटा प्रोजेक्टचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी गुजरातले केलं हा प्रोजेक्ट नागपूरले मिहान इथं होणार होता गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्याचे इंजिनियर झालेले पॉलिटेक्निक झालेले आय टी आय झालेले पोरं लागले असते त्याच्यानंतर वेदांता फॉक्सकॉनचा एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा प्रोजेक्ट पुण्याचा साल्यानं तिकडं नेला आणि महाराष्ट्रातल्या दोन लाख कोट्याने बेरोजगार करायचं काम केलं हे लक्षात घ्या अशा अनेक गोष्टी आहे माझ्यापाशी पुरी स्टोरीज आहे त्याची पण मी एवढं मायबाप हो तुम्हाला सांगतो का येणाऱ्या निवडणुकीत हे लक्षात ठेवा का सरकार आपलं बसलं पाहिजे पवार साहेब सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन चालतात कधीच पवार साहेबाचं असं वक्तव्य नव्हतं हम बटेंगे तो कटेंगे कधीच नाही केलं ठीक आहे पुरोगामी विचार घेऊन चालणारे आमचे नेते आहेत आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि या भारतातल्या तमाम जनतेला ठीक आहे मी आव्हान करतो महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना की तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान करा